नमस्कार, मी कोकण कन्या सुचिता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये। तर आता तुम्ही बॅकग्राऊंडला बघताय, हा सरळ जो रोड आहे तो जातोय कोपरी फिश मार्केटकडे आणि मी आलेली आहे ठाण्यावरून। सो आजच्या ब्लॉगचा विषय असा आहे की आज मी आलेली आहे बारा बंगला एक्सप्लोर करायला। आता याला बारा बंगला असं का म्हणतात, यामागचं कारण सगळं तुम्हाला मी शेअर करणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। पण तत्पूर्वी तुम्हाला हे बारा बंगल्याचं रहस्य, आणि असंही मी ऐकलं होतं की बारा बंगल्याला पहिल्यांदा हॉन्टेड हाऊस असं म्हणायचं, म्हणजे इकडे भूत वगैरे आहे, तर हे सगळं मी तुम्हाला पुढे एक्सप्लेनच करणार आहे। तर तत्पूर्वी तुम्हाला हा बाहेरचा व्ह्यू बघून घ्यायचा आहे, म्हणजे इथे बारा बंगले काय आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे, आणि इथे एक छोटंसं पार्क आहे तर ते आज आपल्याला एक्सप्लोर करायचं आहे। तर माझ्या व्हिडिओचा आनंद घेत राहा आणि व्हिडिओ बघायला विसरणार चला तर। जसं की मी आपल्याला म्हटलं की मी बारा बंगल्यामध्ये आता प्रवेश केलेला आहे, तर सगळ्यात पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मी आत्ता देणार आहे की याला बारा बंगला असं का म्हणतात। तर पहिल्यांदा खूप वर्षापूर्वी इथे आहे ना बारा बंगले होते आजूबाजूला, आणि त्याच्यामध्येच आहे ना पार्क होतं। जे हे पार्क आहे, या पार्कमध्ये सकाळी आणि संध्याकाळी जॉगर्स लोकं जॉगिंगसाठी येतात आणि दुपारच्या वेळेस खास फोटोशूटसाठी येतात, तर असं या पार्कचा म्हणजे वापर केला जातो। तर बाजूला बारा बंगले असल्या कारणाने याला बारा बंगलो हा नाव पडलं। पण आत्ता जर तुम्ही बघायला गेला तर ते बारा बंगले राहिलेले नाही आहेत, इथे आता खूप जास्त बंगले झालेले आहेत, त्यामुळे पण ते नाव पूर्वीसारखंच बारा बंगला म्हणून ते त्याला प्रचलितच आहे। तर असं हे जे बारा बंगला पार्क आहे आता मी एक्सप्लोर करणार आहे, त्याचं पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलं। सो चला आत्ता आपण पूर्ण एक्सप्लोर करूया, माझ्यासोबत व्हिडिओ बघत राहा। बघतोय मधला हा रस्ता आहे आणि हे आजूबाजूला पूर्ण बंगलो आहे, त्यांचे गेट आपण बघतोय। जसं की तुम्हाला म्हटलं की आता बंगले आहेत इकडे वाढलेले आहेत, म्हणजे बाराच बंगले राहिलेले नाही आहेत। प्रत्येक बंगल्याचं बाजूला बाहेर नाव वगैरे लिहिलेलं आहे, हे बघा। जसं की फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी ते दाखवते, बंगलो नंबर 6 आहे इथे। मागे बघितलं असेल अर्जुन 9B, म्हणजे ते तो 9वा बंगला होता। तर असे आता मगापासून तुम्ही व्हिडिओ बघताय, तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल पूर्ण आजूबाजूला बंगले आहेत आणि मधूनच सुंदर असा पार्क आहे। आणि या पार्कचं वैशिष्ट्य असं की तुम्हाला मी दाखवलं की वृद्ध जे माणसं आहेत, म्हणजे काही स्त्रिया आहेत काही पुरुष आहेत, ते मस्तपैकी व्यायाम करतायत, एक्सरसाइज करतायत, म्हणजे रिलॅक्स होण्यासाठी बारा बंगलो खूपच चांगलं प्लेस आहे। कारण खूप म्हणजे विस्तीर्ण असं पार्क आहे की आजूबाजूला पूर्ण बंगलो आणि मधूनच जे पार्क आता तुम्ही बघताय रस्ते वगैरे, मधूनच असा रस्ता जातो आहे। आणि इथे पर्सनल बंगलो असल्या कारणाने म्हणजे बाजूला जास्त गाड्यांची रहदारी पण नाही आहे, तुम्ही तुमचे पर्सनल व्हेकल्स घेऊनसुद्धा आतमध्ये येऊ शकता आणि जे जिथेही फिरायचं तिथे फिरू शकता तुम्ही, त्यामुळे हा प्लस पॉईंट आहे। आता जसं की तुम्हाला मी सेकंड प्रश्न सुरुवातीलाच म्हटलं होतं की बारा बंगल्याला हॉन्टेड हाऊस असं म्हणायचे पहिल्यांदा, म्हणजे भूताटकी झालेला बंगला असं म्हणायचे, तर असं काही नाही आहे, ती फक्त एक अफवा होती। याचं कारण असं की आता तुम्ही बघताय पूर्ण बंगलो झालेले आहेत आणि खूप सुंदर असे बंगले झालेले आहेत, खूप साफसफाई आणि खूप चांगलं। पण बाजूला बघताय तुम्ही असं जंगलसारखं आहे, तर येस
फार पूर्वी वर्षापूर्वी इकडे फक्त 12 बंगले होते आणि पूर्ण जंगल एरिया होता. आणि इथून रस्ते आता हे चांगले रस्ते केले, डांबरी रस्ते केले, त्यावेळेस एक छोटीशी पायवाट होती आणि त्यामुळे लोक इकडून यायला घाबरायचे. कारण का इथून जाण्यासाठी आपल्या ठाणा स्टेशनला जायला मार्ग आहे, ठाणा ईस्टला जायला मार्ग आहे, कोपरी फिश मार्केटला जायला मार्ग आहे, मुलुंडला जायला मार्ग आहे, असे 4-5 मार्ग आपल्याला आहेत इकडे जाण्यासाठी. तर ही एक छोटीशी पायवाट होती आणि त्यावेळेस जंगल असल्याकारणाने लोक म्हणायचे की इथे भूताटकी आहे, फक्त 12 बंगले आहेत आणि मधल्या रस्त्याने जाताना असा आवाज वगैरे यायचे कारण जंगल असल्याकारणाने आवाज यायचे. तर ही अफवा होती आणि ही भूताटकी वगैरे असं काही नव्हतं. सो सेकंड प्रश्नाचं उत्तर देखील तुम्हाला मिळालेलं आहे की 12 बंगलो का म्हणतात आणि इथे भूताटकी वगैरे काही नाही आहे. त्यामुळे आत्ता जर म्हटलात ना तर इथे जवळच ज्ञानसाधना कॉलेज आहे आणि मुलांचं म्हणजे जे 10वी, 11वी, 12वी आणि 15वीपर्यंत पूर्ण कॉलेज आहे ते, तर मुलांचं हे खरं म्हणाल ना तर आता एक स्पॉट झालेला आहे, फोटो सेशनचं स्पॉट झालेलं आहे आणि कपल स्पॉट देखील झालेला आहे. म्हणजे एनी टाईम चालू असतं आणि हे एक स्पेशल याची गोष्ट अशी आहे की हे पार्क आहे ना, म्हणजे 12 बंगलो आहे ना, एनी टाईम चालू असतं, कधीच बंद नसतं. त्यामुळे मुलांचं एक कपल स्पॉट पण झालेलं आहे. पण असं काही वेगळी गोष्ट इथं होत नाही कारण का पूर्ण बंगले आहेत आणि ओपन स्पेस आहे, त्यामुळे तसं काही होण्याची शक्यता नाही आहे इकडे. पण खूप छान असं पार्क आहे. तर मी ऑलमोस्ट तुम्हाला दाखवलेलं आहे, फक्त एक 12 बंगल्याची गोष्ट मला दाखवायची राहिली आहे, फोटोशूट कुठे केलं जातं तर तेही तुम्हाला मी दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ संपलेला नाही आहे. चला आता फोटोशूट कुठे होतं ते तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग जसं की मी आपल्याला म्हटलं की इथे 12 बंगल्यामध्ये म्हणजे फोटोशूट केलं जातं स्पेशली दुपारच्या वेळेस. तर फोटोशूटसाठी इथे अनेक प्लेस आहेत पण स्पेशली आत्ता जिथे मी उभी आहे ना इथे फोटोशूट खूप केलं जातं. जर तुम्ही 12 बंगलो सर्च केलं नेटवरती तर खूप लोकांचं फोटोशूटचं लोकेशन तुम्हाला हे दिसेल. कारण आता असं म्हणजे पूर्ण लाकडाचं केलेलं आहे, बॅकग्राऊंडला बघू शकता. तिकडे पाणी देखील असतं पण आत्ता सध्या पाणी इथे बंद आहे. आणि तिकडे जसं मी तुम्हाला म्हटलं कपल स्पॉट पण आहे. सो इकडे कुठेही तुम्ही बघू शकता कपल वगैरे किंवा वृद्ध लोक वगैरे सगळे बसू शकतात. आणि हा जो रोड आहे इकडून लोक वॉकसाठी वगैरे येतात. सो स्पेशल जी जागा मी तुम्हाला म्हटली होती की फोटोशूटसाठी फेमस ती जागा ही आहे. तर मी आता थोडं फोटोशूट करून घेते आणि त्यानंतर तुमच्यासोबत बोलणारच आहे. व्हिडिओ पुढेपर्यंत बघत राहा. अशा प्रकारे आपण पूर्णतः 12 बंगला एक्सप्लोर केलेला आहे. म्हणजे खूप सुंदर असं 12 बंगलो आहे. स्पेशली मान्सून सीझनमध्ये मी एक्सप्लोर केला त्यामुळे मला तर खूप जास्त आनंद आला. आता आपण परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत. म्हणजे 12 बंगला आता आपला एक्सप्लोर पूर्णतः करून झालेला आहे आणि आता आपण घराकडे चाललेलो आहोत. सो चला, या साईडला आपण बघितलं तर कोपरी फिश मार्केट आहे. बघा हा इकडे कोपरी फिश मार्केट आहे आणि आपण आता सरळ घराकडे रिटर्न चाललेलो आहोत. सो चला, आपले 12 बंगलो एक्सप्लोर झालेले आहेत आणि प्लस तुम्हाला 12 बंगला का नाव पडलं हे देखील सांगितलं. चला बाय बाय. तर मग 12 बंगला पाहिलात ना मी तर पाहिला आणि तुम्हाला कसा वाटला हा 12 बंगला मला नक्की कळवा. तुम्हाला सुरुवातीला ज्या प्रश्नांची उत्तरं मी जे प्रश्न विचारले होते जो थंबनेल होता त्याप्रमाणे तुम्हाला उत्तरं देखील मिळालेली असतील. तर अजूनही ज्यांनी कोणी पाहिलं नसेल 12 बंगलो त्यांनी नक्की पहा, खूप शांत प्लेस आहे आणि नक्की विजिट करा. आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. उद्या लवकरच नवीन अशा ब्लॉग मिळतो. तोपर्यंत आत्तापर्यंत ते असंच प्रेम पुढे देखील करा. धन्यवाद. I think it's a couple of places.